तालुका हा शेतीच्या बाबतीत समृद्ध आहे आणि संपूर्ण आहे। जुन्नर तालुक्यात नाना विविध प्रकारची शेती केली जाते। शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून वेगवेगळ्या पद्धतीचं उत्पादन घेण्यात देखील जुन्नर तालुका महाराष्ट्रात अग्रेसर आहे। जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची तंत्रज्ञान वापरून शेती करण्याची कला अवगत झालेली आहे। जुन्नर तालुक्यात फुलांची शेती देखील मोठ्या प्रमाणावर आहे। सध्या झेंडूला बऱ्यापैकी बाजारभाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्याला झेंडूचं उत्पादन आता तरी परवडतंय। मात्र मागच्या काही दिवसांमध्ये झेंडूचे पहिले 2 ते 3 तोडे पूर्णपणे फेल गेले असल्याचं शेतकरी सांगतात। झेंडूला एकरी 60 ते 70 हजार रुपये भांडवल खर्च करून शेतकरी झेंडूचं पीक घेतोय। अनेकदा झेंडूची झाडं मोठी झाल्यावर टोमॅटोसारखी त्यांची बांधणी देखील करावी लागते। झेंडूच्या फुलांच्या तोडणीसाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागतं। एक एक फूल तोडून ते क्रेटमध्ये भरून मार्केटपर्यंत पोहोचवण्याचं काम शेतकऱ्याला करावं लागतं। विशेष म्हणजे फूल हे लवकर कोमेजून जाणारी गोष्ट आहे, त्यामुळे ते लवकरात लवकर मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्याचा प्रयत्न असतो। झेंडूला सध्या 20 ते 25 रुपये किलोला बाजारभाव मिळत असल्यानं शेतकऱ्याला आता तरी ते परवडते। मात्र यंदाच्या वर्षी टोमॅटोचं उत्पादन शेतकऱ्याचं अक्षरशः फेल गेले। कंपनीने जी रोपं शेतकऱ्यांना दिली त्या रोपांमध्ये कंपनीने आम्हाला फसवलं असल्याचं शेतकरी सांगतात, आणि दिलेली रोपं कंपनी त्याची जबाबदारी घेत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आता काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित आहे। त्यातच टोमॅटोवरती आलेला तिरंगा मोठी रोग राहील, त्यामुळे टोमॅटोला बाजारभाव मिळत नाही। 75 क्रेट शेतकऱ्याने मार्केटमध्ये नेले, मात्र व्यापाऱ्यांनी 40 रुपये क्रेटप्रमाणे शेतकऱ्यासमोर दुसरा पर्याय राहिला नाही। एक क्रेट टोमॅटोला लागवडीपासून ते टोमॅटो निघेपर्यंत एका क्रेटसाठी कमीत कमी 100 ते 125 रुपये खर्च येतो, आणि तेच क्रेट जर 40 रुपयाला विकायचं म्हटलं तर खिशातून शेतकऱ्याला 60 रुपये भरावे लागतात। शेतकऱ्याला किमान 300 रुपये बाजारभाव मिळाला तरच टोमॅटो उत्पादन परवडतं, मात्र यंदा टोमॅटोचं उत्पादन सबशेल फेल ठरले। तर दुसरीकडे फुलांमधून कुठेतरी 2 रुपये मिळत आहेत, त्यातूनही खर्च जाऊन 1 लाखभर रुपये शिल्लक राहतील अशी अपेक्षा या शेतकऱ्याला आहे। कशा पद्धतीने टोमॅटोची लागवड, टोमॅटोचं उत्पादन आणि फुलांचं उत्पादन शेतकरी घेतोय त्या संदर्भात शेतकऱ्याकडून माहिती घेऊया। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नेहरवाडी। काका नमस्कार। आता हे कुठल्या जातीची फुलं आहेत? येलो स्टार। येलो स्टार सकाटा। आता हे याला काय लागवडीपासून किती दिवसांनी येतं काढायला फुलं तोडायला? 50 दिवस। 50 दिवसांनी। आणि याला साधारण भांडवली खर्च किती? 60 हजार रुपये एकरी। 60 हजार। आता ही किती आहेत सगळी? ही आपण 5 हजार उंडी लावलेली। अच्छा, आणि आता काय बाजाराची काय परिस्थिती? आता सध्या तर बरे तरी आज जागे 25 रुपये 30 रुपये चांगले माल 30 रुपये किलो। किलो मग आता हे परवडतं 30 रुपये किलो? 30 रुपयाने परवडतं, पण कंटिन्यू बाजार मिळाले तर परवडतं। अच्छा, कमी जास्त बाजार झाले तर मग नाही। आता थोडं लग्न सीझन वगैरे चालू आहे, पाठीमागं पहिले 1-2 तोडे ते एक मंदिर गेले 5 रुपये 10 रुपये। अरे बापरे, बऱ्यापैकी बऱ्यापैकी भांडवल वाजत जातं, आपल्या 2 रुपये मिळतील अशी अपेक्षा। आणि बाकी आता फुलाला फवारणी याचा रोगराई याला कुठली जास्त? करपा असतो, भुरी डावली, दर तोडा केला का फवारणी करायची? प्रत्येक तोड्याला फवारणी? प्रत्येक तोडा फवारणीला एका फवारणीला किती खर्च? साधारणतः 1000 रुपये। 1000 रुपये एका फवारणीला? मग किती फवारणी आता ह्या? ते 5 टाक्यांची औषध असेल फक्त। नाही, किती वेळा पण जर तोडा झाला का फवारायचं? 5-6 तोडे होते आरामशीर। म्हणजे 7-8 हजार रुपये तो खर्च आहे। आणि आता तोडायला मजुरी किती? मजूर 300 रुपये रोज। 300 रुपये रोज रोज। आता हे किती निघतील आज फुलं साधारण? साधारणतः तुम्ही आता काय निम्मत राहिलेले तुम्हाला तरी 40 एक निघतील। मग आता हे याचं भांडवली खर्च, मजुरी, आपली आपले कष्ट हे सगळं एकंदरीत गणित जुळतं का सध्या शेतकऱ्याची काय परिस्थिती? नाही जुळत तर नाही आहे, ह्या कंडिशनमध्ये तर नाही जुळत, पण बाजार बऱ्यापैकी असलं तर जुळतं। यंदा टोमॅटोची काय परिस्थिती? भयानक आहे। आपल्याकडे किती आता टोमॅटो? टोमॅटो आपल्याकडे 1 एकर टोमॅटो आहे। कुठली जाते? अथर्व आहे। अथर्व, त्याला बाजाराची काय परिस्थिती आहे? त्याचा भांडवली खर्च कसा आहे? त्याचा 1.5 लाख रुपये। 1.5 लाख रुपये? 1.5 लाख। आता यंदा काय परिस्थिती? यंदा परिस्थिती मी भांडवलीच वजा नाही होणार। चालू झाली? चालू झालं 1 लॉट, पण सगळं कंपनीने काय केलं, गेल्या वर्षी वराठी चालली, ह्या वर्षी कंपनीने ना सगळ्या शेतकऱ्यांना फसवलं। अरे बापरे, सगळा तिरंगा गुलाबी तांबट आणि 4 प्रकारचे 4 कलर आहेत, त्याच्यामुळे मार्केटमध्ये काय कोणी घ्यायला तयार नसते। काल आमचं 75 कॅरेट होतं, 40 रुपयाने मागायचं। अरे बाप, 40 रुपयाने 300 रुपये रोज आणि माणसं घेऊन जर तोडले काहीच परत। आपण कॅरेट वाईज थोडासा हिशोब करू, आता एका कॅरेटला तोडणीपासून मार्केटला जाईपर्यंत खर्च किती? साधारणतः बघा, जर 300 रुपये रोज तर समजा 2-4 माणसं जर घेतली 20 ते 25 रुपये कॅरेट, 10 कॅरेटपेक्षा जास्त तोडू शकत। 20 रुपये कॅरेट धरू आपण।
आणि मग इथून वाहतूक खर्च आमच्याकडून 20 रुपये, म्हणजे 40 रुपये तिथंच झाली, तिथंच झाली. बाकी त्या केरेडवर तांबटाला खर्च 100 रुपये आला, 50-100 रुपये त्याला बाकी खर्च आला असेल, फवारणी बिवारणी. हा सगळं सर साधारणतः आहे ना, एका केरेटला आहे ना लागवडीपासून तर बाग काढीस तोपर्यंत साधारणतः 100 रुपये खर्च येतो. मान ते 40 रुपये द्यायचं, 60 रुपये जातात. किती बाजार मिळाला टोमॅटोला तर खर्च जाऊन आपल्याला चांगले पैसे. कंडिशन मध्ये ना कमीत कमी 300 रुपये बाजार पाहिजे तर परवडत. आणि कंपनीने ना कंपनीने शेतकऱ्यांचं बियाणं विकल्यानंतर त्याची गॅरंटी घेत नाही. बियाणं दिलं आपल्या विषयी ते कंप शेतकरी काही येऊ नाही तर ते काय करणार, शेतकऱ्याच्या अंगावर लुटून द्यायचे. तुम्ही नर्सरीवाल्याकडे तक्रार केली का? नर्सरीवाली काय करणार, कंपनीवाली काय दिले बियाणं बा आम्हाला, आम्ही टाकले तुमच्या रिक्सो लावायचे तर लावा नाही तर लावू नका, असं म्हणजे नर्सरीवाले सांगतात. यंदा टोमॅटोची शेती पूर्ण तोट्यात. शेतकरी म्हणून आता आपण हे वरती सरकारचे सगळे पाहतोय, त्यांचं फक्त राजकारण तेवढंच चाललंय, शेतकऱ्याकडे त्यांचं लक्षच नाही, पाहतच नाही. हे कोणताच लोकप्रतिनिधी फार मुख्यमंत्र्यापासून खालपर्यंत काय व्हायला पाहिजे, तुमची काय अपेक्षा आहे? काय व्हायला पाहिजे, शेतीला हमी भाव भेटला पाहिजे. कोणत्याही पिकाला आहे ना आता कसं साखर कारखान्यामध्ये कसं हमी भाव होईल, केळी यांना जसं हमी भाव होईल ना तसं फुलं झाली, तरकारी झाली, टोमॅटो झालं, जे म्हणजे नाही आता रोजची जी गरज आहे त्याला जे लागणार आहे सगळ्यांना हमी भाव पाहिजे, तरच शेतकरी तरणार, शेतकरी तरणार नाही. आता ही यंदा किती सगळी फुलं आहेत ही आपली? ही साधारणतः 5000 काढी लावलेली, पाऊन एकर. किती अपेक्षित किती आहे, किती पैसे व्हायला? 1,00,000 रुपये तरी व्हायला पाहिजे, खर्च वाजत जाता. मग आता काय भांडवल फिटत आले काय प्रश्न? भांडवल फिटलेले पण आपलं कष्ट राहिलं जागेवर, आपले कष्ट जागेवर राहिले नाही. शेतकऱ्याच्या कष्टाची किंमतच होत नाही ना, ती लई मोठी अडचण आहे. शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत झाली असेल तर शेतकरी लई सुधारला. आता आपल्याकडे इथं पाण्याची काय परिस्थिती, उन्हाळा प्रचंड आहे, पाण्याचा तर धरणामध्ये पाणी घ्यायचं आहे. आमच्या जुन्या पात्रामध्ये मोटर येत, कंटिन्यू पाणी असतं, आणि कॅनेलला ज्यावेळेला पाणी चालतं रोटेशन त्यावेळेला लिकेज पाणी असतं, त्याच्यामुळे पाणीचं तोटा नाही, पाणी भरपूर आहे. फक्त आता बाजारभाव हा एक प्रश्न आहे. हा शेतकऱ्यांना आहे ना, शेतकऱ्यांना जोपर्यंत हमी भाव गव्हर्नमेंट देत नाही तोपर्यंत शेतकरी सुधारणार नाही. धन्यवाद.